ओम साईराम। साईबाबांच्या पावनभूमीमध्ये मी आपल्या सर्वांना या दीपावलीच्या शुभेच्छा देतो। ही दीपावली खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद द्विगुण करणारी आहे। त्याचं कारण म्हणजे आपल्या या तालुक्याचे भाग्यविधाते, या मतदारसंघाचं लाडकं नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे 1,32,000 मताधिक्याने निवडून आलेला आहे। आणि यामध्ये खऱ्या अर्थाने तो आनंद आपल्या सर्वसामान्य जनतेला आहे। सर्वसामान्य जनतेबरोबरच साईनिर्माणने देखील यामध्ये एक खारीचा वाटा उचललेला आहे। हे सर्व होत असताना नामदार साहेबांवरती प्रेम करणारे असंख्य सर्वच मतदार बंधू आणि भगिनी हे जेवढं मतदान नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना टाकतील तेवढ्याच फुलांची सजावट साईबाबांच्या मंदिरात केली जाईल असा संकल्प साईनिर्माण उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी निवडणुकीपूर्वी करण्यात आलेला होता। आणि म्हणून ती संकल्पपूर्ती होत असताना आम्ही या पाडव्याला साईबाबांच्या मंदिरात 1,32,000 फुलांची सजावट या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना जेवढं मतदान मिळालं तेवढ्या फुलांची सजावट या साईबाबांच्या मंदिरात करणार आहोत। आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की बाबांचं दर्शनाला येत असताना आपण देखील आपला नेत्रदीपक अशी केलेली फुलांची सजावट आपण आपल्या नेत्रांनी आपल्या डोळ्यांनी बघावी आणि बाबांचं दर्शन घ्यावं आणि असंच प्रेम नामदार राधाकृष्ण विखे पाटलांवरती सातत्याने ठेवा अशी साईंच्या चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। ओम साईराम।